महत्त्वाची बातमी, ठाकरे गडाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विधान भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत. अगदी काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे, मात्र पावसामुळे मतदानाचा वेळ एक तासानं वाढवावा अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी केलेली आहे. ठाकरे गडाचे उमेदवार आहेत मिलिंद नार्वेकर, आता ते विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि जो पाऊस पडतोय मुंबई आणि उपनगरामध्ये, मुसळधार पावसामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये आणि त्याच्यामुळेच मतदानाचा वेळ जो आहे तो एक तासानं वाढवावा अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, महायुतीकडून 9 उमेदवार आहेत. 11 जागांसाठी आज मतदान जे आहे ते होत आहे. 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आता ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे की पावसामुळे मतदानाचा वेळ एक तासानं वाढवावा. अनिल देसाईंनी एक पत्र दिलं होतं 9 ते 4 ऐवजी 9 ते 1 तास, पूर्वी 9 ते 5 होतं असं वाटतं, त्यामुळे आम्ही त्यांनी 9 ते 4 ऐवजी 1 तासाची वेळ वाढवा पाऊस पडला तर. ते त्यांनी काही मान्य केलं की नाही काही कळलेलं नाही, बहुतेक नाही झालं त्यांनी असं वाटतं केले होते. अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं, अनिल देसाईंनी एक पत्र दिलं होतं 9 ते 4 ऐवजी 9 ते 1 तास, पूर्वी 9 ते 5 होतं असं वाटतं, त्यामुळे आम्ही त्यांनी 9 ते 4 ऐवजी 1 तासाची वेळ वाढवा पाऊस पडला तर. ते त्यांनी काही मान्य केलं की नाही काही कळलेलं नाही, बहुतेक नाही झालं त्यांनी असं वाटतं केले होते. अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं.